मित्रांनो पी एम किसान योजना पंतप्रधान मोदी यांनी सुरू केलेली पी एम किसान म्हणजेच शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी सुरू केलेली योजना ज्या योजनेमध्ये वर्षाला सहा हजार रुपये जमा होतात परंतु हे तीन हप्त्यामध्ये दोन 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 हजार याप्रमाणे जमा केले जातात तर आपले पैसे जमा झाले की नाही आणि नऊ ऑगस्ट रोजी जमा होणारे रक्कम आपल्या खात्यात होईल की नाही किंवा आजपर्यंत आपल्या खात्यात किती पैसे जमा झाले नेमके कोणत्या खात्यात आपल्या पैसे जमा होतात आणि आपण पी एम किसान योजनेचा भाग आहोत की नाही किंवा आपला आपल्याला पी एम किसान योजनेतून पैसे भेटतात की नाही हे पाहण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी पाया बनवलेला आहे पहा तर नेमकं पाहायचं कसं त्याची सर्वात सोपी पद्धत बा पद्धत आहे आपल्याकडे जो गुगल सर्च असेल किंवा जो सर्च सर्च इंजिन असेल त्यामध्ये आपण जर गुगल सर्च बॉक्स जो आपल्यासमोर येतो एनीथिंग या ठिकाणी जर आपण पी एम किसान योजना असं टाकलं पी एम किसान योजना असं आपण जेव्हा टाईप करू त्यावेळेस तिथं बघा सुरुवातीलाच पी एम किसान योजनाचं ओपन होते आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा आपण पी एम किसान योजनेमध्ये ओव्हरी रिव्ह्यू फोटोज अबाउट यामध्ये सुरुवातीलाच बघा पी एम किसान योजनेच्या जी होमपेज आहे त्या ठिकाणी पहा आपल्याला पाहायला भेटते एच टी पी डॉट स्लॅश पी एम किसान इन डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही ही ऑफिशियल त्याची वेबसाईट आहे वेबसाईट आहे त्यामध्ये बेनिफिशरी टेटस या ठिकाणी आपण पी एम किसान बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा बेनिफिशरीचा टेटस म्हणजे तुम्हाला पैसे भेटतात की नाही आणि भेटणार आहेत की नाही किंवा आतापर्यंत आपल्याला पैसे नेमके किती भेटले हे पाहण्यासाठी बा या ठिकाणी आपल्याला आधार नंबर अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर ह्या तीन बाबींची विचारणा केली जाते समजा तुमचा मोबाईल एखादा हरवला असेल किंवा तो नंबर तुमच्याकडे नसेल किंवा तो मोबाईल नंबर बंद झाला असेल तर तुम्हाला इथं आधारचा नंबर टाकूनसुद्धा तुम्हाला समजेल किंवा जे तुमचा अकाउंट नंबर आहे ते या ठिकाणी टाकूनसुद्धा आपल्याला भेटेल परंतु तर आपल्याकडे समजा जो मोबाईल नंबर आहे तुमचा तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं रक्कम किती जमा झालेली आहे ते सहज पाहता येईल पहा पी एम किसान सन्मान निधी असं पेज ओपन होतं आहे त्यामध्ये होम आहे त्यानंतर एन आय सी असं दिसतं आहे बेनिफिशरी स्टेटस दिसतं आहे जे आधार नंबर दिसतो आहे अकाऊंट नंबर दिसतो आणि मोबाईल नंबर दिसते या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जेव्हा टाकाल तेव्हाच तुम्हाला लगेच तुमची रक्कम जमा झालेली आहे की नाही हे या ठिकाणी तुम्हाला पटकन समजून जाईल पहा आता या ठिकाणी मी एक मोबाईल नंबर आहे जो मोबाईल नंबर टाकला त्या ठिकाणी तुम्हाला गेट डाटावरती क्लिक केलं तर तिथं पटकन तुम्हाला दिसून आलं की त्या ठिकाणी एकूण तुमचं सर्व फार्मर नेम असेल त्यानंतर मोबाईल नंबर दिसेल आधार नंबर दिसेल स्टेट दिसेल कोणत्या गावात तुमची शेती आहे ते दिसेल रजिस्ट्रेशनची डेट तुम्हाला दिसेल आणि आजपर्यंत तुम्हाला किती रक्कम किंवा किती इन्स्टॉलमेंट भेटलेले आहेत स्टेटस दिसेल त्या ठिकाणी फर्स्ट इन्स्टॉलमेंट सेकंड इन्स्टॉलमेंट थर्ड इन्स्टॉलमेंट फोर्थ इन्स्टॉलमेंट फिफ्थ इन्स्टॉलमेंट आणि त्यानंतर आता सिक्स्थ इन्स्टॉलमेंट जे आपल्याला मिळणार आहे नऊ ऑगस्ट रोजी तीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी दिसेल त्यामध्ये त्या तुमची बँक बँक कुठली आहे कोणतं खाते नंबर आहे आणि किती तारखेला ती जमा झालेलं आहे त्याचा टी आर नंबर की काय आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहता येईल जर समजा तुमचा मोबाईल नंबर जर असू नसेल तर तुम्ही आधार कार्ड नंबर टाकूनसुद्धा तुमची रक्कम जमा झाली की नाही आणि आता होणार की नाही किंवा तुम्ही पी एम किसान योजनेचे खातेदार आहात की नाही हे तुम्हाला याच्यातून समजून जाईल चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसह जर आपण याविषयी आपल्या मनात काही शंका असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवू शकता धन्यवाद